आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून तसेच मुख्यमंत्री, अर्थमंत्री, ग्रामविकास मंत्री यांच्या निधीतून पनवेलमधील ग्रामीण भागात विविध विकास कामे लवकरच करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आलं. शिवकर, चिंद्रण, मोरबे, वाकडी, उमरोली, हरिग्राम या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात विविध विकास कामांची बुधवारी सुरुवात करण्यात आली. भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, अनेश ढवळे, शिवाजी दुर्गे, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर, तुकाराम भूपी, तुकाराम पाटील, संगीता शिंदे, रवी पाटील, लक्ष्मण पाटील, भाऊदास सिनारे, भगवान खानावकर, शिवाजी पाटील, जगन्नाथ पाटील, पुंडलिक देशेकर, धनाजी म्हात्रे, शैला भूपी, नितीन काठावले, पंकज वार्दे, बाळाराम काठावले यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या विकासाचा ध्यास घेतलाय. असाच ध्यास आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेऊन आपल्या परिसरात विकास कामांचा धडाका सुरू ठेवलाय. विधानसभा मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीने विकास व्हावा, वाड्या वस्तीवर मग ठाकूरवाडी असू द्या, कातकरवाडी असू द्या किंवा बौद्धवाडी असू द्या, त्या सर्व वाड्यांपर्यंत रस्ते चांगले करणं, त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करणं, या अशा अनेक जी विकासाची कामं आहेत, विकासाचं कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर साहेब आज भारतीय जनता पार्टीचं राज्य शासन महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये आहे, आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी की यांनी एक ध्यास घेतलेला आहे की आपल्या या संपूर्ण महाराष्ट्राचा, आपल्या भारत देशाचा विकास झाला पाहिजे, आणि त्या तो ध्यास आज आपल्या भागाचे आमदार माननीय प्रशांत ठाकूर साहेब त्यांनी सुद्धा आपला ध्यासच्या ठिकाणी घेतलेला आहे. या विकास कामांतर्गत पेवर ब्लॉक बसविणे, गणपती घाट, समाज मंदिर, स्मशानभूमी बांधणे, अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे अशी लाखो रुपयांची कामे करण्यात येणार आहेत.